दिवस गाळेल येथील डोंगराकडे गाडला गेलेला वेंगुर्लेमाड येथील युवकाचा अखेर आज शोध लावण्यात प्रशासनाला यश आले. अखेर 8 दिवस अविरत परिश्रम घेणाऱ्यांची मेहनत फळाला आली. गेल्या शुक्रवारी 23 जुलै रोजी बांदा सटमटवाडी गाळेल मार्गावरून गोव्यात कामाला जाणारा वेंगुर्ले मड येथील गीतेश गावडे हा 28 वर्षीय युवक कोसळलेल्या डोंगराखाली गाडला गेल्याची घटना घडली होती. या युवकाचा शोध घेण्याची मोहीम शनिवारपासून राबवण्यात आली होती. यासाठी 5 पोकलेन सकाळपासून संध्याकाळपर्यंत मातीचे ढिगारे उपसत होते. तर या शोध मोहिमेत NDRF पथक जिल्ह्यातील BDS पथकही सहभाग झाले होते. गेले 7 दिवस ही शोध मोहीम अविरत सुरू होती, मात्र अपेक्षित यश मिळत नसल्याने प्रशासनही हतबल झाले होते. दरम्यान संपूर्ण कोसळली माती उपसूनही हा युवक कालपर्यंत सापडला नसल्याने काय करायचे हा प्रश्न उभा ठाकला होता. तर त्या युवकाच्या नातेवाईकांनी गीतेश सापडेपर्यंत शोध मोहीम सुरूच ठेवण्याची मागणी लावून धरली होती. आज शोध मोहिमेच्या 7व्या दिवशी सकाळपासूनच पुन्हा नव्या जोमाने ज्या ठिकाणी मूळ रस्ता होता तेथून शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत शोध सुरूच होता. अखेर 4 वाजण्याच्या सुमारास हा युवक त्याच्या दुचाकीसह त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली मृतावस्थेत सापडला. अंगात रेनकोट असलेला गीतेश मोटरसायकलवर बसलेल्या स्थितीतच या ढिगाऱ्याखाली अडकला होता. अखेर गीतेशचा मृतदेह सापडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला. हा मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदन करण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. गेले 7 दिवस घटनास्थळी वेंगुर्ले तालुक्यातील सुमारे 200 ते 300 ग्रामस्थ दररोज उपस्थित राहत होते. प्रत्येक जण गीतेश सापडावा अशीच अपेक्षा व्यक्त करत होता. अखेर आज ही अपेक्षा पूर्ण झाली. या मोहिमेत सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, उपनिरीक्षक समीर भोसले, NDRF पथकाचे निरीक्षक PK यादव आपल्या कर्मचाऱ्यांसह ठाण मांडून होते. या मोहिमेत आमदार दीपक केसरकर, रोहित नाडकर्णी, गवस यांनी आपले पोकलेन व JCB उपलब्ध करून दिले होते. या मोहिमेत वेंगुर्ले नगरसेवक पिंटू गावडे, विशांत पांगम, सचिन वीर, निलेश कदम, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद कानेकर, सरपंच अक्रम खान, उपसरपंच हर्षद कामत यांच्यासह स्थानिकांनी बहुमोल सहकार्य केले. शुक्रवारी 23 जुलैला कोसळलेला मुसळधार पाऊस, बांद्यात आलेल्या पुरामुळे बंद झालेले रस्ते, यामुळे गोव्यात आपल्या कामावर जाण्यासाठी अन्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न गीतेशच्या जीवावर बेतला. जर त्याची दुचाकी पंक्चर झाली नसती तर त्याने या मार्गावरून जाणे निवडले नसते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता, असेच त्याचे मित्र म्हणत होते. मात्र त्याचा काळ गाळेल येथे दवा धरून बसलेला होता हे बिचारा गीतेशला काय माहीत असणार. अखेर काळाने आपला डाव साधला असेच म्हणावे लागेल.